या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। हमीभाव न मिळाल्यास लोकसभा निवडणुकांवरती बहिष्कार, जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी आक्रमक। मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवरती खोचक टीका, आणि नव्या युट्यूबर्सना जगासमोर आणण्याचं काम कोकण सन्मान करेल, नितेश राणे यांचं प्रतिपादन। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 BHK 2 BHK अँड शॉप, प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स, गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका, मालवण सिंधुदुर्ग। आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात, कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग। ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन 2024 सालचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। त्यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, कला, संगीत, उद्योग, क्रीडा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष YP नाईक यांनी जाहीर केले आहेत। ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी दरवर्षी ज्ञानदीप पुरस्कार, जिल्हा स्तरावरचे मानाचे समजणारे पुरस्कार आज आम्ही या ठिकाणी घोषित करीत आहोत। ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ गेली 18 वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, साहित्य क्षेत्रामध्ये विविध अशा प्रकारचे उपक्रम राबवित असते। जिल्ह्यातील 8 तालुक्यातील विविध शाळांतून महाविद्यालय, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ आहे। ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाची जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेरही ओळख आहे। याचं कारण असं की गेल्या वर्षी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्शेकर साहेबांना आम्ही या ठिकाणी आणलेलं होतं। यापूर्वीच मग शिक्षणमंत्री असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या वतीनं आज आम्ही दरवर्षी खेळाडूंना असेल, त्याचबरोबर शिक्षक, साहित्यिक, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा मंडळींना आम्ही पुरस्कृत करत असतो। ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ गेली 18 वर्षे, आज हे 18वं वर्ष आहे। 2024 पुरस्कार आज या ठिकाणी आम्ही घोषित करीत आहोत। निवड समितीतील या ठिकाणी माझे मित्र, या निवड समितीचे अध्यक्ष, आदरणीय आमचे अध्यक्ष जावेदभाई शेख या कमिटीचे आज अध्यक्ष असतील। निवड कमिटीतील दुसरे आमचे उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक रुपेश पाटील सर, कार्याध्यक्ष निलेश पारकरजी, आमचे सहसचिव विनायक गावस, खजिनदार SR मांगले, साहित्यिक कवीमित्र आमचे विठ्ठल कदम, आमचे सामाजिक कार्यकर्ते राज्यस्तरावरती जे कार्य करत असतात ते माझे मित्र भरत गावडे यांच्या या निवड कमिटीतून आज या ठिकाणी आम्ही 2024 पुरस्कार जाहीर करत आहोत। दरवर्षी गेली 17 वर्षे आपण पाहतो की आम्ही अशा प्रकारचं एक आवाहन करतो ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळासाठी, प्रस्ताव मागवतो। याचं कारण असं की आम्हाला जे ज्ञानदीप पुरस्कार जे आम्ही दिलेले आहेत त्याच्यातून जिल्हा परिषदेचे पुरस्कार असतील किंवा राज्यस्तरावरती पुरस्कारासाठी जो क्रायटेरिया असतो, जो निकष आहे, तो निकषसुद्धा त्यांना लागू आहे। अशी मंडळी काही आहेत की ज्यांना ज्ञानदीप पुरस्कार मिळालेला आहे त्याच्या दुसऱ्या वर्षीच त्या शिक्षकाला राज्यस्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे, जिल्हास्तरावरचा पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्या निकषातून जे नियम आहेत ते नियम सगळे लागू या ठिकाणी ज्ञानदीप पुरस्कारासुद्धा आहेत। कारण ज्ञानदीप पुरस्कारामध्ये जी पदाधिकारी आहेत, निवड कमिटीमध्ये जी सगळी जी आहेत, हे स्वतः राज्यस्तरावरचे जिल्हा पुरस्कार ह्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांना कल्पना आहे की पुरस्कार कशा प्रकारची निवड केली जावी आणि त्याचा निकष करूनच हे शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल। गेल्या वर्षी तरी आम्ही कृषीला सुद्धा फोंडेकर नावाचे जे होते त्यांना आम्ही दिलेला, जो उत्तम फोंडेकर नावाचे जे मालवणचे होते ते स्वतः इंजिनियर असूनही
अतिशय चांगल्या प्रकारची ती बागायत करत असतात आणि त्याच्यासाठीसुद्धा म्हणजे अशा प्रकारचं आहे. मला वाटतं एका विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवीसुद्धा देऊन त्यांना आणि राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार त्यांना तो दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अभिमान आम्हाला तो आहे. मग शिक्षक असतील, पत्रकार असतील, हे देशाचे आणि समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. देशाला आणि तरुण पिढीला घडवण्याचं काम जर असेल तर तो शिक्षक करतो आणि समाजाचा आपण म्हणतो की आरोग्य जे आहे ते शुद्ध करण्याचं काम पत्रकारिता करत असते आणि दरवर्षी आम्ही पत्रकारांनासुद्धा एक पुरस्कार हा ज्ञानदीप पुरस्कार आम्ही देत असतो. या ठिकाणी मी घोषित करतो की ज्ञानदीप पुरस्कार 2024 यावर्षी 25 प्रस्ताव जिल्ह्यातून आलेले होते. जानेवारी 2024 आम्ही आवाहन केलेलं होतं की पुरस्कारासाठी प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये आम्ही प्रस्ताव मागवतो आणि त्याच्यातून चाचणी करून त्याच्यातून अशा प्रकारचा एक निकष जो आहे ते आमच्या नियमावलीमध्ये बसल्यानंतरच आम्ही हे पुरस्कार जाहीर करतो. या 25 प्रस्तावातून शेवटी आम्ही या ठिकाणी 7 जणांची निवड केलेली आहे की संजय कृष्णा बांबुळकर पदवीधर ते शिक्षक आहेत तालुका कुडाळ संजय बांबुळकर यांची एक निवड ज्ञानदीप पुरस्कारासाठी आम्ही केलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या आहेत त्या प्राध्यापिका सौभाग्यवती सुमेधा सुशील सावळ बांदा यांची आम्ही निवड यावर्षी केलेली आहे. त्यानंतर आमचे मित्र उद्योजक आणि कुणकेरीचे सुपुत्र राजन गोविंद मडवळ की शिक्षणप्रेमी ते आहेत. सातत्याने आपल्या गावात आणि गावच्या बाहेरसुद्धा की सातत्याने एक प्रेरणा देणारे प्रोत्साहन देणारे शिक्षणप्रेमी म्हणून त्यांना त्यांची ओळख आहे असे राजन मडवळ यांची या वेळेवर्षी आम्ही निवड केलेली आहे. त्याच्यानंतर सौभाग्यवती मृगाली महेश पालव सावंतवाडी या उपक्रमशील शिक्षिका आहेत. सातत्याने विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थी आपला पुढं कसा जाईल, वेगवेगळ्या क्षेत्रात कशा प्रगती साधेल अशासाठी सातत्याने त्या प्रयत्न करतात. वेगवेगळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले प्रयोग राबवित असतात आणि आपले विद्यार्थी घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने मृगाली पालव या करत असतात. त्यांची या ठिकाणी निवड आम्ही ज्ञानदीप पुरस्कारासाठी केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरे प्राचार्य या ठिकाणी कुडाळ तालुक्यातील साळगाव हायस्कूलमधील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह गेली 35 सातत्याने शिक्षक संघटनेमध्ये शिक्षक परिषदेमध्ये जे कार्यरत आहेत मग त्या ठिकाणी शिक्षक परिषद असेल, शिक्षकांच्या समस्या असतील त्या मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने सलीम तहसीलदार सरांनी नेहमीच ते एक आघाडीवरती असतात. त्यांचंही या ठिकाणी सलीम तहसीलदार सरांचं प्राचार्य ते आहेत साळगाव हायस्कूलचे तालुका कुडाळ यांची निवड ज्ञानदीप पुरस्कारासाठी आम्ही केलेली आहे. त्यानंतर राजाराम महादेव परब कुडाळला त्यांची अकॅडमी आहे. नीट परीक्षा असेल, UPSC आहे, MPSC आहे, JEE आहे, अशा वेगवेगळ्या ज्या एक्झाम असतात, ज्या परीक्षा असतात, ज्या आपण स्पर्धात्मक परीक्षा आपण म्हणून स्पर्धात्मक परीक्षेचं राज्यस्तरावरचं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरती त्यांचं फार मोठं असं योगदान आहे. राष्ट्रीय स्तरावरती त्यांचे विद्यार्थी चमकलेले आहेत. अशाही एका हुशार आणि या ठिकाणी महत्त्वाचं मला वाटतं केरळ गोवा या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन असतं अशा आंतरराष्ट्रीय असं आपण म्हणू की राजाराम परब यांना यावर्षी आम्ही ज्ञानदीप पुरस्कार जो मानाचा पुरस्कार म्हटला जातो तो या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. आणि यानंतरचे पत्रकार जे आहेत हे जिल्ह्यातील आणि ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांची ओळख आहे, सातत्याने विविध क्षेत्रात विविध संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत असे अभिमन्यू लोंढे पत्रकार दोडामार्ग तेही या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी आम्ही ज्ञानदीप पुरस्कारानं आमच्या निवड कमिटीनं त्यांचाही या ठिकाणी विचार करून त्यांनाही ज्ञानदीप पुरस्कार 2024 जाहीर केलेला आहे. ज्ञानदीप पुरस्कार आम्ही कारण भविष्यात आता पुढील महिन्यातच आचारसंहिता लागेल त्यामुळं लवकरच या पुरस्काराचं वितरण आम्ही लवकरच आम्ही मान्यवरांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी करणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो की हे ज्ञानदीप पुरस्कार गेली 17 सातत्याने आम्ही देत असतो आणि ह्याच्यातून नक्कीच जे पुरस्कार प्राप्त जे आहेत त्यांना एक प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि काम करायला एक चांगल्या प्रकारची उमेद येते. हाच एक हेतू हेच एक उद्दिष्ट ठेवून ज्ञानदीप पुरस्कार सातत्याने आम्ही हे दरवर्षी जाहीर करतो. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा आम्ही सन्मान करतो. आम्हाला तो अभिमान अशा प्रकारचा आहे की ही अशी जी मंडळी जी आहे की त्यांचं कुठंतरी कौतुक व्हायला पाहिजेत. पुरस्कारातून एक होतं की त्यांना एक प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं. हाच एक हेतू ठेवून ज्ञानदीप पुरस्कार
गेली आज 17 वर्ष आणि हे 2024 सलग 18 वर्ष हे ज्ञानदीप पुरस्कार जिल्हा स्तरावरचे आम्ही या ठिकाणी देतो. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठाननं अभिनव व स्तुत्य असा उपक्रम राबविला. समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. सावंतवाडी येथे सन्मान सोहळा पार पडला. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठाननं मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळ पूरग्रस्त परिस्थिती व स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मदतीचा हात देणाऱ्यांचा जनसेवक म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये संजय गावडे, आनंद धोण, शशिकांत गावडे, कल्याण कदम, उमेश टवळणेकर, विनय कावस आदींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष टवळणेकर, सचिव रामचंद्र पुराळकर, खजिनदार ज्ञानेश्वर फारदी, तालुकाध्यक्ष संजय गावडे, दीपक सावंत, जीवा राऊळ, सचिन गावडे, शशिकांत गावडे, उमेश टवळणेकर, संजय भिसे, सेजल पेडणेकर, अंकिता सावंत, मानसी पाटील, सरिता भिसे, अक्षिता पुरतरकर, अनगा रांगणेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष टवळणेकर यांनी केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव जाधव यांनी तर आभार रामचंद्र पुढाळकर यांनी मानले. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, शरीर शुद्धीसाठी ऋतुशोधन, वमन आणि विरेचन. आजच संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर, MD पंचकर्म. आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र, सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर, कुडाळ, सिंधुदुर्ग. संपर्क 98 50 84 42 आणि 97 64 80 85 92. वेळ संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत. कोकणातील निसर्ग सौंदर्यावरती रील्स तयार केल्या पाहिजेत. त्या रील्स जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कोकणातील सर्वांग सुंदर असलेलं निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवण्यासाठी कोकणातील क्रिएटर्स रील्स व मीम्सच्या माध्यमातून यशस्वी ठरतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. पाहूयात. आपल्या कोकणामध्ये पूर्ण कोकणापट्ट्यावर असंख्य क्रिएटर्स आहेत, युट्यूबर्स आहेत आणि आपल्या रील आणि मीम्सच्या माध्यमातून आपल्या कोकणाला, आपल्या गावाला, आपल्या वाडीला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पद्धतीने प्रमोट करतात. महत्वाच्या मुद्द्यावर मत पण प्रदर्शन करतात आणि त्याचबरोबर पर्यटनाला पण चालना करतात. आता हे बिचारे आपल्या पद्धतीने कोकणाला मोठं करण्याचं काम करतात. पण आम्ही या कोकण सन्मान या महोत्सवाच्या उत्सवाच्या निमित्ताने ह्यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांना सन्मान देणं, त्यांना अजून प्रमोट करणं आणि त्यांना व्यासपीठ देणं ह्या पद्धतीचा छोटासा प्रयत्न आम्ही ह्या माध्यमातून केलेला आहे. आता आजचं हे पूर्ण वातावरण तुम्ही पाहिलं असेल कसं सगळे एकत्र आलेले आहेत. उद्दिष्ट आमचं एवढंच आहे की आमचं कोकण अजून मोठं झालं पाहिजे, जगभरात प्रसिद्ध झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पर्यटक इथे येऊन इथे रोजगाराला चालना भेटली पाहिजे. या उद्दिष्टाने हा केलेला छोटासा प्रयत्न. तुम्ही कॅमेरा इकडे तिकडे फिरवलात तर तुम्हाला कळेल की उत्साह आहे लोकांमध्ये. म्हणजे त्या ह्या कंटेंट क्रिएटर्सना हा पहिला व्यासपीठ ह्या निमित्ताने भेटतंय आणि दरवर्षी हा कोकण सन्मान आता आम्ही यांच्यासाठी घेऊन येऊ. नवीन नवीन युट्यूबर्स तयार होतील, नवीन क्रिएटर्स तयार होतील आणि त्यांनाही जगाच्या समोर आणण्याचं काम आम्ही कोकण सन्मानच्या माध्यमातून करू. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, त्यासाठी ते कट रचत आहेत. सलाईनमध्ये विष देऊन मला मारण्याचा विचार चालू आहे. माझे एन्काउंटर करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे असे गंभीर स्वरूपाचे आरोप जरांगे पाटील यांनी केले आहेत.
अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना उद्देशून बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे यांनी राज्यात घडलेल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडींचा पाडा चौतला. त्यांनी अनेक नेत्यांवरती दबाव टाकला असं जरांगे म्हणाले. तसंच फडणवीसांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात केली, मात्र मी घाबरणार नाही, मी फडणवीसांचा ब्राह्मणी कावा चालू देणार नाही असं देखील जरांगे फडणवीसांना उद्देशून म्हणाले. उद्याचे उद्या सरकारनं अधिवेशन बोलवण्याची, विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पूर्वी प्रमाणपत्र द्यावेत. उद्या संध्याकाळपर्यंत अधिवेशन बोलवून आज रात्री तुम्ही काय कुठं करायचं करायचं? मराठ्यांना आरक्षण देण्याचं किंवा किती दिवसात देणार याची तरी घोषणा करायची. नसतं अधिवेशन कोणत्या दिवशी बोलणार आहे याचं तरी संध्याकाळपर्यंत सांगायचं. नसतं उद्या पाणी तुटलं, मराठ्यांना जाहीर आव्हान आहे, आपले साखळी उपोषण आमरण उपोषण शांततेत सुरू ठेवा. उद्या संध्याकाळपासून जर माझं पाणी सुटलं तर या तीन गोष्टीवर ठाम राहायचं, उद्रेक जाळपोळ करायची नाही, आत्महत्या करायची नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. दोडामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन छेडून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजूबी दराबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करण्याबाबत शासनाचं लक्ष वेधणं व तरी शासनानं काजू बागायतऱ्यांना न्याय न दिल्यास आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांवरती बहिष्कार टाकणं असा मोठा निर्णय सिंधुदुर्ग काजू उत्पादक बागायतदार संघ व शेतकऱ्यांनी घेतलाय. पाहुयात. काजूबीला 200 रुपये हमीभाव मिळावा यासाठी शासनाचं लक्ष वेधूनही अपेक्षित निर्णय न झाल्यानं पुढील निर्णय घेण्यासाठी रविवारी येथील महालक्ष्मी सभागृहात दोडामार्ग व सावंतवाड येथील जिल्हा काजू बागायतदार संघाच्या पदाधिकारी व काजू उत्पादक यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आता आर्यापारची लढाई लढण्याचा निर्धार काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलाय. इतकंच नव्हे तर कोणी शेतकऱ्यांना स्वस्तात घेऊ नये. एकट्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात तब्बल 15,000 काजू उत्पादक शेतकरी आहेत. या सर्वांनी निवडणुकांवरती बहिष्कार टाकल्यास लोकशाही काय होऊ शकते याचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी या बैठकीनंतर पदाधिकारी यांनी केली आहे. या बैठकीला अध्यक्ष विलास सावंत, दिवाकर माळवणकर, अजित देसाई, प्रवीण परब, लाडू गवस, बाबाजी नाईक, अमित सावंत, संजय देसाई, चंद्रशेखर देसाई, नारायण गावडे, मोहन दळवी, आकाश नरसुले, लक्ष्मण नाईक, संतोष देसाई, गोपाळ सावंत, राजन देसाई, सुनील सावंत, शरद सावंत यांसह तालुक्यातील काजू बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी विलास सावंत, अध्यक्ष शेतकरी आणि फळ बागायतदार संघटना सावंत आणि दोडामार. खरं म्हणजे आमच्या या संघटनेचं कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण जिल्हा आहे, परंतु सिंधुदुर्गमधील सावंतवाडी आणि दोडामार्ग हे काजूतील जे अतिशय दर्जेदार काजू निर्मिती करणारे हे दोन तालुके आहेत आणि त्यामुळे ह्या दोन तालुक्यांवर सगळ्या व्यापाऱ्यांचं किंवा निर्यात करणाऱ्या काजूसाठी लक्ष असतं. आणि गेली अनेक वर्षे आम्ही यासाठी प्रयत्न करतो की एक ठराविक मूल्य काजूला मिळावं आणि त्यासाठी आमचे 2018 प्रयत्न आहेत, परंतु 19 काजूचा दर हा 120 आसपास राहिलेला आहे. त्यामुळे शेतकरी हवाल दिले जाते की नेहमीच्या दैनंदिन ज्या गरजा असतील, मुलांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, मुलामुलींचे लग्न किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्यासाठी जो पैसा पुरत नाही, मग शेतकऱ्यांनी करावं काय? मग अशा वेळी आम्हाला असं वाटलं की स्वामीनाथन आयोगाने ज्याप्रमाणे एक धोरण जाहीर केलेलं आहे की उत्पादनाच्या 1.5 त्यांना एक दर मिळावा आणि त्यासाठी आमचा हा जो प्रयत्न झालेला आहे की गोवा शासनाने जसा 150 रुपये दर देऊन तिथल्या शेतकऱ्यांना शाश्वत केलं, त्याप्रमाणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जे दापोली कृषी विद्यापीठाने सांगितलं की 129 रुपये इथला उत्पादन खर्च आहे, मग त्याच्या 1.5 म्हणून 193 रुपये खर्च येतो, म्हणून आम्ही 200 रुपयाची या ठिकाणी हमीभावाची मागणी केलेली आहे. जर आपल्या काजू शेतकऱ्यांना उचित दाम मिळाला नाही किंवा आपल्या मागण्यांचा जर त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला नाही किंवा एखादं धोरण ठरलं नाही तर काय करायचं, यासाठी आम्ही या ठिकाणी सगळे शेतकरी, महत्त्वाचे सगळे शेतकरी या ठिकाणी किंवा सार्वजनिक नेते किंवा अनेक पक्षात काम करणारे सर्वपक्षीय या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एक असं ठरवलं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या ठोस मागण्या ज्या मागितलेल्या आहेत तर ती मान्य झाल्या नाही तर यापुढे महत्त्वाच्या ठिकाणी चक्का जाम रस्ता रोको आंदोलन करायचं असं ठरलेलं आहे. नमस्कार, माझं नाव नितीन मावळणकर, बांदा डेगवे ह्या गावात आमच्या काजू बागायती आहेत. तरी 250 एकरमध्ये आमचं सगळं काजू बागायती आम्ही डेव्हलप केली. तर पूर्वी काजू रेट मिळायचा त्यामुळे परवडायचं,
आता 250 एकरमध्ये आता सध्या 250 कामगार माझ्याकडे आता सध्या अवेलेबल आहे. तर एवढं सगळ्यांचं पेमेंट वाढलं, 500 झालं, 300 रुपये बायका पेमेंट वाढलं, नंतर औषधं वाढली, खतं वाढली आणि सगळ्यांचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे आम्ही आता पूर्वी परवडायचा विषय आता परवडत नाही. तर माझं म्हणणं आहे की आता रेट वाढला पाहिजे. तरी 140 रुपये आम्ही आता हिशोब काढला, तर 140 रुपये आम्हाला नो लॉस नो प्रॉफिटवरती सध्या येतो आहे. तर 10 रुपये वाढला तर फक्त 10 रुपये किलोमागे आम्हाला प्रॉफिट होतो, 20 रुपये वाढला तर 20 रुपये प्रॉफिट होतो. तर एवढ्या कमी प्रॉफिटमध्ये सध्या जर रेग्युलर आपलं हे आम्ही हे करू शकत नाही, परवडू शकत नाही. तर आम्हाला कमीत कमी 200 रुपये तरी मिळाला पाहिजे. ते ताळमेळ बसवण्यासाठी शेतकऱ्यांना काहीतरी आधारभूत त्या काजू बियापासून उत्पन्न मिळणं हे श्रेयस्कर आहे. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. हमीभाव न मिळाल्यास लोकसभा निवडणुकांवरती बहिष्कार, जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी आक्रमक. मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवरती खोचक टीका आणि नव्या युट्यूबर्सना जगासमोर आणण्याचं काम कोकण सन्मान करेल नितेश राणेंचं प्रतिपादन. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.